कालच्या पीरियडमध्ये आपला चैप्टर 5 क्वाड्रिलैटरल संपला, आज आपण चैप्टर 6 सर्कल चालू करणार आहे। बऱ्याच जणांच्या मनात गैरसमज आहे की हा सर्कल चैप्टर खूप कठीण आहे। हे लक्षात घ्या, मी गैरसमज हा शब्द वापरतोय, कारण सर्कल चैप्टर कठीण आहे असं तुम्हाला तुमचे सीनियर्स विद्यार्थी सांगत असतात। माझं असं मत आहे, सर्कल चैप्टर खूप सोपा आहे। फक्त अर्थातच कोणताही चैप्टर तुम्हाला कठीण किंवा सोपा का वाटतो, त्याला कारण एकच आहे, बेसिक कन्सेप्ट जर क्लियर असतील तरच तुम्हाला पुढचा चैप्टर पूर्ण समजतो। कधी कधी जर सर्कल चैप्टरचा तुम्ही एकदम फिफ्थ पीरियड पाहिला तर कसं समजेल तुम्हाला, नाही समजणार। म्हणून फर्स्ट पीरियड पासून आपल्याला सगळं बघायचं आहे। तर आजचा जो सर्कल चैप्टर मी तुम्हाला सुरुवात करणार आहे, त्याच्यात पहिल्यांदा आपण एक बेसिक कन्सेप्ट काय आहे त्याचे ते बघणार, आणि मग आपण त्याच्यातले थिअरम बघू। म्हणून पहिलेपासून बघायचं आहे, रोज बघायचं आहे, हे लक्षात घ्या। आणि यावर्षीचा सर्कल चॅप्टर जर तुम्हाला समजला तर पुढच्या वर्षीचा सर्कल नक्की समजेल। म्हणून आजचा जो पिरियड आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। सगळं मी जे काही शिकवणार आहे ते सगळं तुमचं झालेलं आहे, झालेलं असल्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे, फक्त आपल्याला रिवाईज करायचं आहे। आणि काही विद्यार्थ्यांना माहिती नसेल तर त्यांचं रिव्हिजन होईल, म्हणून थोडंसं इकडे लक्ष द्यायचं। आता सर्कल चॅप्टर म्हटल्यानंतर तुम्हाला हे माहिती आहे, हा सर्कल सगळ्यांना काढता येतो, बरोबर? याला आपण सर्कल म्हणतो असं तुम्ही म्हणता, याला म्हणजे कशाला, याला सर्कल म्हणतो, बरोबर? हा सर्कल नाही, ॲक्च्युली हा ज्याच्यावरून मी माझं बोट फिरवतो आहे त्याला आपण सर्कल म्हणतो। माझा सर्कल म्हणजे नेमकं काय, तर सर्कल म्हणजे हा एका फिक्स पॉईंटपासून फिक्स डिस्टन्सवर असलेल्या सर्व पॉईंटचा सेट म्हणजे सर्कल। आपण डेफिनेशन नंतर बघणारच आहे काय सर्कल म्हणजे। सर्कल म्हणजे एका फिक्स पॉईंटपासून, ज्याला आपण सेंटर म्हणणार आहे, एका फिक्स पॉईंटपासून फिक्स डिस्टन्सवर असणाऱ्या सगळ्या पॉईंटचा सेट म्हणजे सर्कल, याला सर्कल म्हणतो आपण। आणि याला आपण इंटेरियर पार्ट ऑफ द सर्कल म्हणतो। सर्कल अँड इट्स इंटेरियर पार्ट इज नोन एज द सर्क्युलर डिस्क। काय म्हणतात त्याला, सर्क्युलर डिस्क म्हणतात। म्हणजे आपण जो म्हणतो हा सर्कल आहे, तर हा सर्कल नाही। हा म्हटल्यानंतर तुमच्या मनात जर एवढा पार्ट असेल तर हा सर्कल आहे, पण असा दाखवताना आपण हा कम्प्लीट पार्ट दाखवतो आहे, आणि म्हणून याला सर्क्युलर डिस्क म्हणतात। सर्कल आणि त्याचा इंटेरियर पार्ट याला काय म्हणायचं, सर्क्युलर डिस्क। आता बघा, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही पॉईंट दिलेले आहे, ते जे पॉईंट्स आहे हे तुमची रिव्हिजन आहे। सगळ्यांनी टेक्स्टबुकमध्ये पाहायचं, पेज नंबर 76 सगळ्यात वरती जो टेबल दिलेला आहे तो पूर्वी पेन्सिलने भरून द्यायचा, पेन्सिलने भरायचा। म्हणजे आता यात सर्कल दिलेला आहे तुम्हाला, पी काय आहे त्यातला, सेंटर आहे, ए काय आहे, सर्कलवरचा कोणताही एक पॉईंट आहे, ए सी बी डी हे सगळे सर्कलवरचे पॉईंट्स आहे, पी सेंटर आहे। मग आपण आता कॉट कशाला म्हणतो, काय कशाला म्हणतो, मी हे समजावून सांगतो तुम्हाला, आणि मग त्या ब्लँक्स जे आहे ह्या तुम्ही तुमच्या पुस्तकातल्या पुस्तकात पेन्सिलने भरल्या तरी चालतील। म्हणजे तुमच्या एक मागच्या वर्षीपर्यंत जे काही झालं बेसिक कन्सेप्ट ते थोडंसं रिवाईज होईल। आता पी इज द सेंटर ऑफ द सर्कल, ओ पी इज द रेडियस ऑफ द सर्कल, बरोबर आहे ना, ओ पी इज द रेडियस। रेडियस म्हणजे काय, तर सर्कलवरचा कोणताही पॉईंट घ्या तुम्ही, हा पॉईंट घेतला समजा क्यू, तर ही पण रेडियस आहे। आणि एका सर्कलच्या ज्या रेडियस असतात त्या कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात। ओ पी इज द रेडियस ऑफ द सर्कल, ओ क्यू ऑल्सो रेडियस ऑफ द सर्कल। सेगमेंट एम एन इज द कॉर्ड ऑफ द सर्कल, त्याला काय म्हणायचं आपल्याला, कॉर्ड ऑफ द सर्कल। एम एन इज द कॉर्ड ऑफ द सर्कल। अँड अँगल पी ओ क्यू इज द सेंट्रल अँगल, याला म्हणायचं सेंट्रल अँगल। सेगमेंट ओ पी अँड सेगमेंट ओ क्यू ॲज द रेडियस, आपण तेच जर अनेक वचनात म्हणायचं असेल तर त्याला आपण रेडाय ऑफ द सर्कल्स म्हणतो। त्याच्यानंतर सेगमेंट एम एन इज द कॉर्ड ऑफ द सर्कल, अँड दिस इज द डायमीटर ऑफ द सर्कल, ए बी इज द डायमीटर ऑफ द सर्कल। द कॉर्ड विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल इज नोन एज द डायमीटर ऑफ द सर्कल, म्हणून याला डायमीटर म्हणणार आहे। हा ही रेडियस झाली, हा कॉर्ड झाला, बरोबर आहे। त्याच्याप्रमाणे तुम्ही आता फिलिंग ब्लँक्स भरून टाकाय। आता लेट्स लर्न, हे सगळे जे पॉईंट्स आहे पुन्हा तुमचे झालेले आहे पण रिपीट करणं आवश्यक आहे।
ते सगळे तुम्हाला वहीत लिहायचे पुस्तकातलेच. कसे कसे लिहायचे ते मी सांगतो. सर्कलच्या खाली पहिला नंबर द्यायचा आहे, मी जे वाचतो त्याला आता. फर्स्ट नंबर, सेट ऑफ पॉइंट्स इन ए प्लेन विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम ए फिक्स पॉइंट इन द प्लेन इज कॉल्ड ए सर्कल. काय म्हटलं आहे, सेट ऑफ पॉइंट्स म्हणजे ती सर्कलची डेफिनेशन आहे. फर्स्ट नंबर देऊन ती लिहून टाकायची. काय म्हटलेलं आहे, सर्कल म्हणजे काय, सर्कल इज अ सेट ऑफ पॉइंट, सेट ऑफ ऑल पॉइंट्स फ्रॉम ए फिक्स पॉइंट ॲट ए फिक्स डिस्टन्स. म्हणजे हा जर सेंटर हा फिक्स पॉइंट असेल, इथून तुम्ही हे फिक्स डिस्टन्स घेतलं आणि याच्यावरचे सगळे जे पॉइंट्स आहे या सगळ्यांचा सेट म्हणजे काय आहे, सर्कल. पुन्हा डेफिनेशन वाचतो. द फिक्स पॉइंट, द सेट ऑफ पॉइंट्स इन ए प्लेन विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम ए फिक्स पॉइंट इन द प्लेन इज कॉल्ड ए सर्कल. लक्षात आलं सगळ्यांच्या. अर्थातच डेफिनेशन तुम्हाला कोणी विचारणार नाही, पण तुमचे कन्सेप्ट क्लिअर व्हावे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. पण मल्टिपल चॉईसमध्ये एखाद्या वेळेला फिल इन द ब्लँक्समध्ये ते विचारू शकतात. त्याच्यानंतर आता सम रिलेटेड विथ द सर्कल, हे सेकंड नंबर द्यायचा. द फिक्स पॉईंट इज कॉल्ड द सेंटर ऑफ द सर्कल. सेकंड पॉईंट देऊन काय लिहायचं आहे, द फिक्स पॉईंट इज नोन ॲज द सेंटर ऑफ द सर्कल. इन दिस डायग्राम ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. डायग्राम काढायची आणि ते सगळं लिहायचं खाली. कोणती डायग्राम काढायची, तर ही पहिली डायग्राम काढली तुम्ही त्याच्यावरून सगळं लिहिलं तरी चालेल, ही डायग्राम काढली याच्यावरून लिहिलं तरी चालेल. थर्ड पॉईंट, द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड ए पॉईंट ऑन द सर्कल इज कॉल्ड द रेडियस ऑफ द सर्कल. आणि पुन्हा दिलं, द डिस्टन्स ऑफ ए पॉईंट ऑन द सर्कल फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड द रेडियस ऑफ द सर्कल. दोन्ही रेडियस ऑफ द सर्कल दिला आहे. आता सर्कलची रेडियस, सेगमेंट ओ ए, सेगमेंट ओ बी, सेगमेंट ओ पी अँड सेगमेंट ओ क्यू, दीज आर द रेडियस ऑफ द सर्कल. कारण रेडियसची डेफिनेशन काय, द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड एनी पॉईंट ऑन द सर्कल. फॉर एक्झाम्पल, इफ वी हॅव जॉईंड धिस पॉईंट ऑन द सर्कल देन सेगमेंट ओ डी इज ऑल्सो द रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे रेडियस म्हणजे काय, सर्कलचा सेंटरवरून सर्कलवरच्या कोणत्याही पॉईंटला जॉईंट करणारी जी रेडियस, जो सेगमेंट आहे त्याला काय म्हणायचं आपल्याला, रेडियस ऑफ द सर्कल. त्याच्यानंतर ते तीन नंबरमध्ये दोन्ही पॉईंट लिहायचे, कारण दोन्ही सर्कलच्या डेफिनेशन आपल्या रेडियसच्या डेफिनेशन आहे. त्याच्यानंतर फोर्थ नंबर द्यायचा, त्याच्यात दोन येतील. फोर्थमध्ये द सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉईंट्स ऑन द सर्कल इज द कॉर्ड ऑफ द सर्कल. द सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉईंट, या सर्कलवरचे कोणतेही दोन पॉईंट घ्या, हे दोन पॉईंट घेतले हे जॉईंट केले याला कॉर्ड म्हटलं, हा आणि हा पॉईंट घेतला समजा तुम्ही, हा आणि हा पॉईंट हे जॉईंट केले याला कॉर्ड म्हटलं, मग आता हा तर डायमीटर आहे. तुम्ही म्हणाल डायमीटर इज ऑल्सो द कॉर्ड ऑफ द सर्कल अँड वी नो अँड वी कॅन से दॅट डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. आता डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल असं का, हा तुम्ही काढला मग हा काढला मग हा काढला मग हा काढला, पुन्हा इकडे कमी 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 होत जाईल. म्हणजे डायमीटर हा कॉर्ड आहेच, पण डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल हे आपल्याला सांगायचं आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या. म्हणजे आता इथे द सेगमेंट जॉईनिंग द एनी टू पॉईंट ऑन द सर्कल इज नोन ॲज द कॉर्ड ऑफ द सर्कल. फोर्थ डेफिनेशन झाली ती. फिफ्थ त्याच्या खालची, ए कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल इज द डायमीटर ऑफ द सर्कल. आता डायमीटरची फिफ्थ, ए कॉर्ड पासिंग थ्रू, हा कॉर्ड आहे, ए कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल इज नोन ॲज द डायमीटर ऑफ द सर्कल. म्हणजे सर्कलच्या सेंटरमधून जो कॉर्ड जातो त्याला काय म्हणायचं, डायमीटर ऑफ द सर्कल. आणि सिक्स त्याचा सम याच्यात आहे. आताच तुम्हाला सांगितलं मी, ए डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. हे झाले सर्कलबद्दल. सर्कलची डायग्राम काढायची मी सांगितलं, बोर्डवरची काढली तरी चालेल आणि पुस्तकातली काढली तरी चालेल. त्याच्याखाली हे सगळे पॉईंट्स लिहून घ्यायचे, एकदा वाचायचे आणि समजावून घ्यायचे. त्याच्यानंतर सेवन नंबरचा पॉईंट आहे, तो आहे कॉन्ग्रुएंट सर्कल. कॉन्ग्रुएंट सर्कल्स त्याच्यानंतर आहे कॉन्सेंट्रिक सर्कल. आता कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणजे काय,
तुम्ही कॉन्ग्रुएंट सेगमेंट बघितलं, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल बघितलं, कॉन्ग्रुएंट क्वाड्रिलॅटरल सुद्धा म्हणता येईल आपल्याला. आता कॉन्ग्रुएंट सर्कल्स, कॉन्ग्रुएंट सर्कल्स म्हणजे काय? आता कोणतेही आपण कॉन्ग्रुएंट ट्रायंगल म्हणू, कॉन्ग्रुएंट अँगल म्हणू, त्याच्यावर काय म्हणतो आपण, दोन फिगर एकमेकावर ठेवल्यानंतर तंतोतंत जुळत असतील तर त्याला आपण कॉन्ग्रुएंट म्हणतो. त्याची डेफिनेशन आपण अशी केलेली आहे याच्या आधी, वेन टू फिगर फिट एक्झॅक्टली ऑन इच अदर देन दोज टू फिगर्स आर सेट टू बी कॉन्ग्रुएंट फिगर्स. आता इथे कॉन्ग्रुएंट सर्कल, वेन टू सर्कल फिट एक्झॅक्टली ऑन इच अदर देन दोज टू सर्कल्स आर सेट टू बी कॉन्ग्रुएंट सर्कल. मग आता ते एकमेकावर ठेवल्यानंतर तंतोतंत जुळतील केव्हा, फिट एक्झॅक्टली केव्हा होतील, अर्थातच जर त्याची रेडियस सेम असेल तर. बरोबर आहे? म्हणून आपण इथे कॉन्ग्रुएंट सर्कल्स, हा एक सर्कल काढला मी, हा दुसरा सर्कल काढला, या दोन्ही सर्कलची जर रेडियस सेम असेल तर त्याला आपण कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणतो. ही ओ ए आणि ही जर झाली तर पी क्यू, रेडियस जर सेम असेल तर त्याला काय म्हणायचं, कॉन्ग्रुएंट सर्कल्स असं म्हणायचं. पहा आता तुम्ही डेफिनेशन दिलेलं नाही पण खाली लिहिलं आहे द सेम रेड आय, म्हणजेच त्याची डेफिनेशन आपल्याला अशी करता येईल, व्हेन टू सर्कल्स हॅव द सेम रेड आय देन दोज टू सर्कल्स सेट टू बी कॉन्ग्रुएंट सर्कल्स. आता इथे आपण याच्याऐवजी कॉन्सेंट्रिक सर्कल बघू. कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे काय? कॉन्सेंट्रिक सर्कल, आता याचं मी एक चांगलं उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्ही ज्यावेळेला एखाद्या ट्रीपला गेले, ट्रीपला गेल्यानंतर तुम्ही एखाद्या नदीच्या बाजूला उभे आहे, समुद्राच्या बाजूला उभे आहे, नाल्याच्या बाजूला उभे आहे, विहिरीच्या बाजूला उभे आहे. जनरली माणसांची, मुलांची, मुलींची, सगळ्या मनुष्य प्रवृत्तीची टेंडन्सी काय असते माहीत आहे का? काय करता तुम्ही तिथे उभे राहून? चुपचाप उभे राहता का? नाही राहत चुपचाप उभे. करेक्ट, काय सांगितलं तू, उत्तर बरोबर आहे तुझं. तिच्यामध्ये आपण दगडं टाकतो, ही सवय आहे. चुपचाप उभे राहणं आपल्याला जमत नाही, मग आपण तसेच उभे राहत नाही, मग खालचा दगड घेतो, आपण त्या विहिरीत टाकतो, पाण्यात, समुद्रात टाकतो. म्हणजे जिथे जिथे कुठे तुम्हाला हे दिसेल त्याच्या पाण्यामध्ये तुम्ही तो दगडसा फेकता. आता बघा, हा तुम्ही दगड फेकला, दगड फेकल्याबरोबर तुम्हाला काय दिसते बघा बरं, हा दगड जसा तुम्ही इथे फेकला तसेच इथे असे हे पाणी असं मागे मागे जाते, म्हणजेच असे सर्कल्स तयार होतात आणि हे हळूहळू हळूहळू शेवटी डिसअपिअर होऊन जाते. बरोबर आहे? हा जो आहे हा झाला सेंटर ऑफ द सर्कल, आणि हा सर्कल झाला एक, हा दुसरा सर्कल झाला, हा तिसरा सर्कल झाला, हा चौथा सर्कल झाला, अँड सो ऑन. शेवटी ते डिसअपिअर होतात. अर्थातच हा एक फिजिक्सचा पार्ट आहे. आपण ज्यावेळेला याच्यात इथे दगड टाकला त्याला काहीतरी एनर्जी मिळाली, ती एनर्जी मग हळूहळू हळूहळू ट्रान्सफर होत जाते. तो आपण नंतरचा फिजिक्समध्ये तुम्ही शिकाल. इथे आपल्याला कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे काय शिकायचं आहे. इथे काय झालेलं आहे, हा सेंटर, या सर्कलचा, पहिल्या सर्कलचा सेंटर हाच आहे, दुसऱ्या सर्कलचा सेंटर हाच आहे, तिसऱ्या सर्कलचा सेंटर हाच आहे, सगळ्यांचे सेंटर तेच आहे, पण रेडियस कशी आहे, डिफरंट आहे. म्हणजे व्हेन टू ऑर मोर दॅन टू सर्कल हॅव द सेम सेंटर बट डिफरंट रेड आय, म्हणजे सर्कल हॅविंग द सेम सेंटर बट डिफरंट रेड आय आर सेट टू बी कॉन्सेंट्रिक सर्कल्स. म्हणजे असे सर्कल की ज्याचा सेंटर एकच आहे पण त्याची रेडियस डिफरंट आहे, त्या सर्कल्सला काय म्हणायचं, आपल्याला कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणायचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे सर्कल्स हॅविंग द सेम सेंटर बट डिफरंट रेड आय आर सेट टू बी कॉन्सेंट्रिक सर्कल. लक्षात आलं ना? त्याच्यानंतर आहे सर्कल्स इंटरसेक्टिंग इन ए पॉइंट, याला आपण टचिंग सर्कल, टचिंग सर्कल्स असं सुद्धा म्हणू शकतो. इथे काय म्हटलेलं आहे तुमच्या याच्यामध्ये, सर्कल इंटरसेक्टिंग इन ए पॉइंट, इन ए पॉइंट. टचिंग सर्कलमध्ये तुम्हाला हा एक सर्कल आहे, हा दुसरा सर्कल तुम्ही काढला, हे टचिंग सर्कलच आहे. किंवा हा एक सर्कल काढला, दुसरा सर्कल तुम्ही असा काढला, हे टचिंग सर्कलच आहे. सर्कल इंटर टचिंग टू द ईच अदर इन वन पॉइंट ऑर सर्कल इंटरसेक्ट टू इच अदर इन वन पॉइंट. दीज टू सर्कल्स आर सेट टू बी एक्सटर्नली टचेस सर्कल, दीज टू सर्कल्स आर सेट टू बी इंटरनली टचिंग सर्कल. अर्थातच हे पुढच्या वर्षीचे शब्द आहे 10व्या वर्गामध्ये, पण इथे तुम्हाला जे दिलं सर्कल इंटरसेक्टिंग ॲट ए पॉइंट, खाली काय दिलं, डिफरंट सेंटर्स डिफरंट रेड आय ओनली वन कॉमन पॉइंट. म्हणजे द टू सर्कल, दीज टू सर्कल्स हॅव द डिफरंट रेड आय, याची पण रेडियस डिफरंट आहे, डिफरंट रेड आय. त्यानंतर डिफरंट सेंटर्स, सेंटर डिफरंट आहे,
याचा हा सेंटर आहे तर याचा हा इकडे सेंटर येईल कुठेतरी. या दोन्ही सर्कलचे सेंटर डिफरंट आहे, दोन्ही सर्कलची रेडियस डिफरंट आहे, पण कॉमन पॉईंट एक आहे. हा पहा कॉमन पॉईंट. आणि पुढच्या वर्षी आपण हे शिकणार आहे, वेन टू सर्कल टचेस इंटरनली ऑर एक्स्टर्नली देन देअर सेंटर्स अँड पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आर कोलिनियर. त्याच्यावरून आपण पुढे एक थेअरम बघणार आहे, अर्थातच ते टेन्थमध्ये. इथे तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की दीज आर द इंटरसेक्टिंग सर्कल इन वन पॉईंट, ऑर दिस कॅन बी, दीज सर्कल्स कॅन बी से दॅट द टचिंग सर्कल. दीज आर द एक्स्टर्नली टचेस सर्कल अँड दीज टू सर्कल्स आर द इंटरनली टचेस सर्कल. आता सर्कल इंटरसेक्टिंग इन टू पॉईंट, जर एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत नसेल तर तो दोन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होईल ना. हा एक सर्कल आहे, हा दुसरा सर्कल आहे. दीज टू सर्कल्स आर इंटरसेक्टिंग इन टू डिफरंट पॉईंट ए अँड बी, बरोबर आहे. त्याच्या खाली काय दिलं आहे, डिफरंट सेंटर, डिफरंट रेडा अँड टू कॉमन पॉईंट. याचे सेंटर वेगवेगळे आहे, दोघांची रेडियस वेगवेगळी आहे, बरोबर आहे. आणि कॉमन पॉईंट मात्र दोन आहेत. म्हणजे ज्यावेळेला सर्कल इंटरसेक्टिंग ॲट टू पॉईंट देन दे हॅव डिफरंट सेंटर, डिफरंट रेडा अँड टू कॉमन पॉईंट्स. हे ते झाले, हे त्याचे आता बेसिक कन्सेप्ट आपण आपले झाले. आता आपल्याला याच्यापुढे एक थेरम बघायचा आहे. थेरम जो आहे हा सर्वात महत्त्वाचा थेरम आहे, लक्षात घ्या. याचं प्रूफ, त्याच्यानंतर याचं स्टेटमेंट पुढच्या वर्षीपासून पुढे कंटिन्यू तुम्हाला ज्योमेट्रीसाठी यूज करायचा. पेज नंबर 77 वरचा हा जो थेरम आहे, हा थेरम तुम्हाला 3 मार्कासाठी परीक्षेत असतोच याची 100% गॅरंटी. काही गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगतोय त्या व्यवस्थित लक्ष द्या. जिथे जिथे मी तुम्हाला स्टार करून देतो आणि सांगतो की हे एक्झाम्पल येणार परीक्षेत, म्हणजे येणार. दोन थेरम आहे, एक हा थेरम आणि याचा कॉन्वर्स आहे. या दोनपैकी एका थेरमचं प्रूफ परीक्षेत येतेच हे लक्षात घ्या. म्हणून आता मी इथे हा लिहिलेला आहे हा थेरम. आता ह्या थेरमचं स्टेटमेंट बघू आपण काय आहे. तुम्हाला विचारणार काय, हे सगळं काही देणार नाही, एवढंच देतील. प्रूव दॅट ए परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. प्रूव दॅट ए परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. आता गिव्हनमध्ये काय लिहाल तुम्ही, पहिल्यांदा तुम्हाला लिहावं लागेल गिव्हनमध्ये ओ इज द सेंटर, बरोबर आहे. ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल, ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. हा झाला गिव्हनमधला पहिला पॉईंट. कशावरून लिहिला आपण, याच्यावरून. हा तुम्ही ओज दिला पाहिजे असं कंपल्सरी नाही, तुमच्या मनाने कोणतेही नाव द्या. काय म्हटलं, ए परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे तुम्ही सेंटरवरून या कॉर्डवर परपेंडिक्युलर टाकला आहे, तो गिव्हन आहे. सेगमेंट ओ पी परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी, हा सेकंड पॉईंट. काय म्हटलं आहे, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल ऑन इट्स कॉर्ड. इथपर्यंत सगळं गिव्हन आहे. म्हणून काय काय, ओ इज द सेंटर आणि ओ पी परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी, टू प्रूफ. आता त्याच्या पुढचं जे आहे ते प्रूव, टू प्रूव आहे. आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकलो होतो गिव्हन कसं लिहायचं, टू प्रूव कसं लिहायचं. बायसेक्ट द कॉर्ड, बायसेक्ट द कॉर्डचा अर्थ असा आहे, सेंटरपासून आपण कॉर्डवर जर परपेंडिक्युलर टाकला तर तो या कॉर्डला बायसेक्ट करतो, म्हणजे याचे सारखे भाग करतो, म्हणजे सेगमेंट ए पी कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट बी पी, हे आपल्याला प्रूव करायचं आहे. कारण हे कशावरून ठरवलं आपण, या स्टेटमेंटवरून ठरवलं. तुम्हाला स्टेटमेंट एवढंच देणार आहे, प्रूव दॅट ए परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे गिव्हन आहे, सेंटर दिलेलं आहे आणि एक कॉर्डवर हा परपेंडिक्युलर दिला आहे, दोन गोष्टी दिल्या आहे. आणि मग प्रूव करायचं आपल्याला, जर इथून आपण याच्यावर परपेंडिक्युलर टाकला तर तो त्याला बायसेक्ट करतो, म्हणजे याचे या कॉर्डचे हा जो परपेंडिक्युलर सारखे दोन भाग करतो. लक्षात आलं ना. आता याचं आपण प्रूफ, कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा पुढे तुम्हाला प्रूफमध्ये सुद्धा लिहिता येईल, काहीच प्रश्न नाही. प्रूफही म्हणता येईल किंवा कन्स्ट्रक्शनही म्हणता येईल. काय केलं आपण, हे जॉईन केले, मग जॉईन सेगमेंट ओ ए अँड सेगमेंट ओ बी, ठीक आहे.
आता हे का जॉईन केले आपण, कारण आपल्याला हे दोन सेगमेंट कॉंग्रुएंट दाखवायचे, त्याच्यासाठी हे दोन ट्रायंगल कॉंग्रुएंट दाखवायचे, आणि ट्रायंगल कॉंग्रुएंट दाखवायसाठी जॉईन केल्याशिवाय ट्रायंगल होत नाही, म्हणून आपण जॉईन सेगमेंट OA अँड सेगमेंट OB हे जॉईन केले. आता आपल्याला AP कॉंग्रुएंट विथ PB दाखवायचं आहे ना, मग हे दोन सेगमेंट जर कॉंग्रुएंट दाखवायचे आहे तर याचाच अर्थ असा, हे जर दोन ट्रायंगल कॉंग्रुएंट असतील तर हे दोन सेगमेंट कॉंग्रुएंट होतील, बिकॉज वी नो दॅट दीज आर द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ दिस टू ट्रायंगल्स, अँड इफ दीज टू ट्रायंगल्स आर कॉंग्रुएंट देन वी कॅन से दॅट दीज टू सेगमेंट्स आर कॉंग्रुएंट. म्हणून आपल्याला हे दोन ट्रायंगल कॉंग्रुएंट दाखवायचे. आता या दोन ट्रायंगलचा विचार करू आपण. हे जे दोन ट्रायंगल आहे याच्यामध्ये हा राईट अँगल दिलेला आहे, कारण गिवन आहे, परपेंडिक्युलर दिला आहे, 90 अँगल आहे. 90 अँगल असल्यामुळे हा हायपोटेन्यूज झाला ना, कारण साईड अपोजिट टू द राईट अँगल इज नोन ॲज द हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज आणि हाय हायपोटेन्यूज झाला या ट्रँगलचा. हे दोन्ही कॉंग्रुएंट आहे ना, का कॉंग्रुएंट आहे, बिकॉज दे आर द रेडियस ऑफ द सेम सर्कल, अँड वी नो दॅट रेडाय ऑफ द सेम सर्कल्स आर ऑलवेज कॉंग्रुएंट. एकाच सर्कलच्या रेडियस असल्यामुळे ह्या दोन्ही कॉंग्रुएंट आहे, आणि हा सेगमेंट आणि हा सेगमेंट कसा आहे, कॉंग्रुएंट आहे, म्हणून हे रेडियस ऑफ द सेम सर्कल असल्यामुळे. मग आता एक हायपोटेन्यूज आहे आणि ही एक कॉमन साईड आहे दोन्ही ट्रँगलला, म्हणून हे दोन ट्रँगल हायपोटेनियस साईड टेस्टप्रमाणे कॉंग्रुएंट आहे, हे लक्षात घ्या. काय लक्षात येईल, हायपोटेनियस साईड थेरम म्हणा किंवा हायपोटेनियस साईड टेस्ट म्हणा. म्हणून आता मी इथे सुरुवात करतो, इंट्रँगल OPA अँड ट्रँगल OPB, इंट्रँगल OPA अँड ट्रँगल OPB. पहिल्यांदा हायपोटेनियस आहे म्हणजे 90 अँगल आवश्यक आहे, म्हणून मी 90 अँगल लिहितो. अँगल OPA कॉंग्रुएंट विथ अँगल OPB, एक तर इक्वल टू लिहालं तर 90 लिहा, आणि कॉंग्रुएंट लिहिलं तर रिझन फक्त इथे गिवन लिहू आपण असं केलं तर, किंवा इच इथे लिहू आपण गिवन. का लिहिलं गिवन, कारण परपेंडिक्युलर दिलेलं आहे आपल्याला, म्हणून आपण लिहिलं गिवन. त्याच्यानंतर हा राईट अँगल आहे म्हणून हा हायपोटेनियस आहे, मग हायपोटेनियस OA कॉंग्रुएंट विथ हायपोटेनियस OB याचं रिझन रेडाय ऑफ सेम सर्कल. रेडाय ऑफ सेम सर्कल, रेडियस हे एक वचन झालं, रेडाय अनेक वचन झालं, कारण इथे मोर दॅन वन आहे, म्हणून रेडाय ऑफ सेम सर्कल असं लिहितो. आता थर्ड आहे कॉमन साईड, हायपोटेनियस झाला कॉमन साईड, सेगमेंट OP कॉंग्रुएंट विथ सेगमेंट OP, रिझन कॉमन साईड, दोन्ही ट्रँगलला आहेत, अँड देअरफॉर ट्रँगल OPA कॉंग्रुएंट विथ ट्रँगल OPB बाय कोणत्या टेस्टनी, एक हायपोटेनियस आहे आणि दुसरी साईड आहे, म्हणजे हायपोटेनियस साईड थेरम. आता हे दोन ट्रँगल कॉंग्रुएंट आहे म्हणून याच्या करस्पॉन्डिंग साईड कॉंग्रुएंट आहे ना, अँड देअरफॉर सेगमेंट AP कॉंग्रुएंट विथ सेगमेंट AP कॉंग्रुएंट विथ सेगमेंट BP हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, आणि याचं रिझन राहील करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रँगल. हे झालं प्रूफ. लक्षात आलं का पहा सगळ्यांच्या, पुन्हा एकदा मी रिपीट करतो, व्यवस्थित लक्ष द्या, फक्त याच्यावरून आपल्याला सगळं लिहायचं आहे. देणार काय तुम्हाला, प्रूव्ह दॅट ए परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक द कॉर्ड, हे स्टेटमेंट तुमचं पाठ पाहिजे लक्षात घ्या, कारण हे आपल्याला पुढे एक्झाम्पलमध्ये काही रिझन म्हणून लिहायचं आहे. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक द कॉर्ड, सेंटर दिलेला आहे, परपेंडिक्युलर दिलेला आहे, प्रूव्ह करायचा हा बायसेक करतो म्हणजे AP कॉंग्रुएंट विथ BP. मग हे दोन ट्रँगल आपण कॉंग्रुएंट दाखवले. दोन ट्रँगल कॉंग्रुएंट कोणत्या टेस्टनी होतात त्याचा विचार करू. हा राईट अँगल दिला आहे, मग हा हायपोटेनियस झाला, हा राईट अँगल दिला आहे, हा हायपोटेनियस झाला, दोन्ही हायपोटेनियस कॉंग्रुएंट आहे कारण एकाच सर्कलच्या रेडियस आहे, ही कॉमन साईड आहे, म्हणून हायपोटेनियस साईड थेअरमनी हे दोन ट्रँगल कॉंग्रुएंट आहे. म्हणून पहिल्यांदा लिहिलं या ट्रँगलमध्ये आणि या ट्रँगलमध्ये, पहिले राईट अँगल लिहिला आपण, पहा इथे हा गिवन आहे, त्याच्यानंतर मग राईट अँगलनंतर मग
ओ ए कॉन्ग्रेंट विथ ओ बी लिहिलं, कारण रेडा ऑफ द सेम सर्कल हायपोटेनियस आहे तो. त्याच्यानंतर सेगमेंट ओ पी कॉन्ग्रेंट विथ ओ पी कॉमन साईड आहे. देअरफॉर दिस टू ट्रँगल्स आर कॉन्ग्रेंट बाय हायपोटेनियस साईड थेअरम, अँड इफ दिस टू ट्रँगल्स आर कॉन्ग्रेंट देअरफॉर सेगमेंट ए पी कॉन्ग्रेंट विथ सेगमेंट बी पी बिकॉज द करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रेंट ट्रँगल. बिकॉज वी नो दॅट इफ टू ट्रँगल्स आर कॉन्ग्रेंट देन देअर करस्पॉन्डिंग angles as well as corresponding sides are congruent, and these are the corresponding sides of these two triangle. Ata yacha jo converse ahe tyacha proof apan udya bagnar, pan tumhala mi sangitlo ha chapter sopa fakt tyach vidyarthyansathi sopa ahe jo vidyarthi regular period baghel rojcha roj lihel ani pratyek yachyamadla baghun video madla baghunas lihel त्याचं त्याच दिवशी प्रिपरेशन होऊन जाईल आणि अभ्यास चांगला होईल. पुढचं पुढचं व्यवस्थित संपेल समजेल. एकाच दिवशी सगळं जर वाचायचा प्रयत्न केला तर समजणार नाही हे लक्षात घ्या. तर आज आपण इथेच थांबू.